नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओ मध्ये आपण शब्दाच्या जातीचे दोन भाग म्हणजे विकारी जाती आणि दुसरा अविकारी जाती याबद्दल माहिती बघितली. आज आपण या दोन भागापैकी विकारी जातीमधला एक जात नाम याविषयी आणि त्याच्या प्रकाराविषयी माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, शब्दाच्या ज्या विकारी जाती आहेत त्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या चार विकारी जातीपैकी पहिली जात म्हणजे नाम. आता नाम म्हणजे काय याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ढोबळ मानाने अशी नामाची व्याख्या केली जाते की एखाद्या वस्तूच्या, व्यक्तीच्या, प्राण्याच्या नावाला नाम असं म्हणतात. पण ही व्याख्या परिपूर्ण नाही. फक्त एखाद्या वस्तूच्या, प्राण्याच्या किंवा वस्तूच्या नावालाच या ठिकाणी नाम असं म्हणत नाहीत. तर आपण एक नामाची मोरा वाळिंबे यांच्या पुस्तकातील व्याख्या पाहू. ती व्याख्या अशी आहे, पहा या पुस्तकात दिलेली व्याख्या अशी आहे, प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे त्यांना व्याकरणामध्ये नामे असे म्हणतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे मित्रांनो की फक्त वस्तू, व्यक्ती किंवा प्राणी याचं नाव म्हणजे नाम नसून ती वस्तू, व्यक्ती किंवा प्राणी प्रत्यक्षात असो किंवा कल्पनेने जाणलेला असो. म्हणजे प्रत्यक्षात असणारी वस्तू कोणती, उदाहरणार्थ एक व्यक्ती आहे, त्याचं जे नाव आहे ते प्रत्यक्षात असणारी व्यक्ती, समजा राधा हे प्रत्यक्षात असलेल्या व्यक्तीचं नाव. पण जे कल्पनेनं जाणलेले, उदाहरणार्थ स्वर्ग आहे जे की आपण कल्पनेनं तयार केलेलं आहे, तर अशा स्वर्ग हे सुद्धा या ठिकाणी नाम आहे. म्हणजे प्रत्यक्षात असलेली किंवा कल्पनेने जाणलेली वस्तू, व्यक्ती, प्राणी जी असेल किंवा त्याचा गुणधर्म, म्हणजे एखाद्या वस्तूचा गुणधर्म हे सुद्धा नाम असतं. उदाहरणार्थ साखर आहे हे नाम आहे, वस्तूचं नाव आहे, पण साखरेचा गुणधर्म काय, गोड, मग गोडी, गोडवा हे सुद्धा नामच आहे. म्हणून नाम म्हणजे फक्त एखाद्या वस्तूचं, व्यक्तीचं, प्राण्याचं नाव नसून प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना जी दिलेली नावं असतात त्यांना या ठिकाणी व्याकरणामध्ये नाम असं म्हटलं जातं. तर मला वाटतं की ही व्याख्या बऱ्यापैकी या ठिकाणी आपल्याला नाम समजण्यासाठी महत्वाची आहे. म्हणजे नामाची जेव्हा आपण व्याख्या बघतो तेव्हा प्रत्यक्षातली व्यक्ती, वस्तू, प्राणी असो किंवा काल्पनिक असो, व्यक्तीचं नाव असो किंवा तिच्या गुणधर्माचं नाव असो, या ठिकाणी त्याला आपण नाम असं म्हणतो. याची काही उदाहरणे पाहू म्हणजे आपल्याला अधिक ते नाम स्पष्ट होईल. बघा, आपण काही उदाहरणं या ठिकाणी घेतलेली आहेत, ज्या उदाहरणामध्ये या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे गोदावरी. आता गोदावरी हे जे आहे ते नाम आहे. आता हे एका नदीचं नाव आहे किंवा एखाद्या स्त्रीचं सुद्धा नाव असू शकतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं, वस्तूचं, प्राण्याचं जसं नाव असतं त्या पद्धतीनं एका स्त्रीचं नाव गोदावरी असू शकतं किंवा या ठिकाणी एका नदीचं नाव गोदावरी आहे तर म्हणून हे गोदावरी हे नाम आहे. त्यानंतर दुसरं एक उदाहरण आपण बघूया, ते म्हणजे हिमालय. आता हिमालय हे पर्वताचं नाव आहे, म्हणजे पर्वत आहे त्या पर्वताला आपण एक नाव दिलेलं आहे हिमालय. तिसरं उदाहरण आपण घेऊया सूर्य. सूर्य हे सुद्धा या ठिकाणी नाम आहे. त्याच्यानंतर स्वर्ग. आता स्वर्ग जे आहे
ते काल्पनिक नामे, म्हणजे आतापर्यंत जे तीन नामं आपण बघितले, गोदावरी प्रत्यक्षात नदी आहे, हिमालय प्रत्यक्षात आहे, सूर्य आपल्याला दिसतो प्रत्यक्षात आहे, स्वर्ग मात्र आपण कल्पनेनं निर्माण केलेलं नाम आहे, म्हणजे आपल्या कल्पनेतून जी नामं निर्माण झाली, म्हणजे स्वर्गासारखी असेल, नरक असेल, अप्सरा असेल, इंद्र असेल, यम असेल, तर अशी नावं कल्पनेनं जी निर्माण झालेली त्यांना सुद्धा या ठिकाणी नाम म्हटलं जातं. किंवा रमेश हे एका व्यक्तीचं नाव आहे, म्हणून रमेश हे नाम. पुस्तक, आपण जे पुस्तक म्हणतो, पुस्तकाला जे पुस्तक म्हणतो, तर ते सुद्धा या ठिकाणी पुस्तक नावाच्या वस्तूचं ते नाम आहे. आणि मी ज्या पद्धतीने म्हटलं होतं गोडी, जे की भाव त्याच्यामध्ये किंवा गुणधर्म नामामध्ये जे येतो त्याचा, त्यालाही आपण नाम म्हणतो, तर त्या पद्धतीनं गोडी हे सुद्धा या ठिकाणी नाम आहे. तर या पद्धतीनं प्रत्यक्षात असणाऱ्या, अप्रत्यक्ष असणाऱ्या किंवा काल्पनिक असणाऱ्या व्यक्ती, वस्तू, प्राणी आणि त्यांचे गुणधर्म यांना आपण नाम म्हणू शकतो. मित्रांनो, या नामाचे तीन प्रकार पडतात. एक सामान्य नाम, दुसरा आहे विशेष नाम, आणि तिसरा आहे भाववाचक नाम. आता आपण या नामाच्या एका एका प्रकाराचा विचार करूया. तर सामान्य नाम म्हणजे काय हे सुरुवातीला आपण पाहूया. बघा, सामान्य नामाची व्याख्या अशी केली जाते, एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाम दिले जाते, त्याला सामान्य नाम असं म्हटलं जातं. म्हणजे एकाच जातीच्या पदार्थामध्ये समान गुणधर्म असल्यामुळं त्या जातीला जे नाव दिलं जातं, त्या वर्गाला जे नाव दिलं जातं, त्याला आपण सामान्य नाम म्हणतो. उदाहरणार्थ, प्राण्यामध्ये कुत्रा हा प्राणी आहे आणि कुत्र्याला कुत्रा नाव दिलं जातं, म्हणजे कुत्र्याच्या पूर्ण जातीला ते नाव दिलं जातं, म्हणून कुत्रा हे जे आहे ते सामान्य नाम आहे. याची काही उदाहरणं या ठिकाणी आपल्याला पाहता येतील. बा, उदाहरणार्थ मुलगा, तर मुलगा हे सामान्य नाम आहे, कारण मुलगा हे माणसाला आणि त्याच्यातल्या पुरुष जातीतल्या लोकांसाठी हे सामान्य नाम वापरलं जातं की मुलगा आहे, म्हणजे तारुण्यातला या ठिकाणी पुरुष जातीचा मुलगा, या अर्थानं मुलगा हे नाम वापरलं जातं. डोंगर, म्हणजे अनेक डोंगर आहेत, तर डोंगर हे सर्व डोंगरांना एक सर्वसामान्य नाम, त्या डोंगराच्या पूर्ण जातीला डोंगर हे नाव दिलं जातं, म्हणून डोंगर हे सामान्य नाम आहे. उदाहरण आपण आणखीन घेतलं तर नदी, नदी अनेक नद्या आहेत, पण सर्व नद्यांना आपण नदी म्हणतो, कुठल्याही नदीला आपण नदी म्हणतो. नदी हे एका नदीचं नाव नाही, तर ते संपूर्ण नद्यांचं नाव असल्यामुळं या ठिकाणी नदी हे सामान्य नाम आहे. शाळा, अनेक शाळा आहेत, महाराष्ट्रात अनेक शाळा आहेत, भारतात अनेक शाळा आहेत, मग प्रत्येक शाळेला वेगळं नाव आहे, पण या ठिकाणी शाळा हे सगळ्यांचं कॉमन नाव आहे, त्यामुळं शाळा हे सामान्य नाम आहे. त्यानंतर छोटीशी मुलं जी असतात त्यांना एक नाम वापरलं जातं, बालक, म्हणजे बालक म्हटलं जातं, जी छोट्या वयाचा ग्रुप आहे, तर त्यांच्यासाठी बालक हे सामान्य नाम वापरलं जातं. त्याचबरोबर शहर, अनेक गाव आहेत, गाव हे सुद्धा सामान्य नाम आहे, शहर हे सामान्य नाम आहे. तर या पद्धतीनं या ठिकाणी एका विशिष्ट व्यक्तीचं नसून एका गटाला जे दिलं जाणारं नाव आहे, आणि ते गटाला का नाव दिलं जातं, कारण त्याच्यामध्ये असलेल्या समान गुणधर्मामुळे. म्हणजे स्त्री म्हटलं तर सर्व स्त्रियांमध्ये काही समान गुण आहेत, म्हणून त्या स्त्रीच्या जातीचा गट या ठिकाणी, म्हणून स्त्री हे सामान्य नाम या ठिकाणी वापरलं जातं. म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की सामान्य नाम हे एखाद्या व्यक्तीचं, वस्तूचं, प्राण्याचं नसून हे त्या व्यक्तीच्या, वस्तूच्या, प्राण्याच्या गटाला दिलेलं नाव
असतं आणि त्या गटामध्ये काही समान गुणधर्म असतात म्हणून ते नाव दिलेलं असतं. आता दुसरा नामाचा जो प्रकार आहे तो आहे विशेष नाम. आता विशेष नाम म्हणजे काय, तर विशेष नामाची व्याख्या आपण पाहूया. पहा, विशेष नामाची व्याख्या अशी केली जाते, ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेष नाम असं म्हणतात. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी एका जातीचा बोध होत नाही, तर त्या जातीतल्या एका विशिष्ट व्यक्तीचा बोध होतो, एखाद्या विशिष्ट प्राण्याचा बोध होतो, एका वस्तूचा बोध होतो. म्हणजे पर्टिक्युलर एकाच वस्तूचा किंवा प्राण्याचा किंवा व्यक्तीचा जर बोध होत असेल ज्या नामामुळं, तर त्याला या ठिकाणी आपल्याला विशेष नाम म्हणता येईल. म्हणजे उदाहरणार्थ आपण सामान्य नाम बघितलं होतं की नदी, नदी म्हणजे सर्व नद्या, पण या ठिकाणी एकाच नदीचं ब्रह्मपुत्रा हे एका विशिष्ट नदीचं नाव आहे, म्हणून या ठिकाणी ब्रह्मपुत्रा जे आहे तर ते काय आहे, तर ते विशेष नाम आहे. काही विशेष नामाची आपण उदाहरणं या ठिकाणी बघूया. उदाहरणार्थ गंगा, मी आता सांगितलं की नदी हे सामान्य नाम आहे, पण या ठिकाणी गंगा हे विशेष नाम आहे. ते एका नदीचं नाव या ठिकाणी आहे, ते एखाद्या स्त्रीचं नावही असू शकतं आणि ते सुद्धा विशेष नाम आहे. म्हणजे एका विशिष्ट स्त्रीचं नाव, एकाच स्त्रीचं नाव आहे, सर्व स्त्री यांचं नाव नाही. तर एका विशिष्ट स्त्रीलाच गंगा हे नाव दिलेलं असल्यामुळं या ठिकाणी स्त्रीचं नाव असो की नदीचं नाव असो, गंगा हे विशेष नाम आहे. हिमालय, पर्वत हे सामान्य नाम आहे, तर हिमालय मात्र विशेष नाम आहे, कारण अनेक पर्वत आहेत आणि त्याच्यामध्ये मग आरवली असेल, हिमालय असेल, विंध्य असेल, ही जी नावं आहेत पर्वतांना दिलेली, ही त्या त्या पर्वताची नावं असल्यामुळं या ठिकाणी ती नावं ही विशेष नाम आहेत. म्हणून हिमालय या ठिकाणी आपल्याला विशेष नाम दिसतं. त्यानंतर राजेश, एका व्यक्तीचं नाव आपण घेऊया की एका पर्टिक्युलर व्यक्तीचं नाव आहे, एका विशिष्ट व्यक्तीचं नाव आहे, म्हणून या ठिकाणी ते समूहाचं नाव नाही, ते गटाचं नाव नाही, तर ते एका व्यक्तीचं आहे, म्हणून राजेश हे या ठिकाणी विशेष नाम आहे. त्याच्यानंतर नलिनी, स्त्रीचं नाव या ठिकाणी, ते सुद्धा या ठिकाणी विशेष नामामध्ये येतं. देश हे सामान्य नाम आहे, पण आपण भारत असं जेव्हा म्हणतो तेव्हा भारत हे विशेष नाम आहे. म्हणून सामान्य नाम आणि विशेष नामामध्ये काय फरक आहे, तर सामान्य नामामध्ये एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होत नाही, तर त्याच्या गटाचा बोध होतो. म्हणजे कुत्रा हे सामान्य नाम आहे, पण टॉमी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मात्र ते एका विशिष्ट कुत्र्याचं नाव असल्यामुळं, एकाच कुत्र्याचं नाव असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला त्याला विशेष नाम म्हणावं लागेल. म्हणजे कुत्रा सामान्य नाम आहे, पण एखाद्या कुत्र्याचं नाव जर असेल तर ते मात्र विशेष नाम आहे. माणूस हे सामान्य नाम आहे, पुरुष हे सामान्य नाम आहे, स्त्री हे सामान्य नाम आहे, मुलगा हे सामान्य नाम आहे, पण एखाद्या स्त्रीचं, एखाद्या पुरुषाचं, एखाद्या माणसाचं जे नाव असेल स्वतःचं, ते मात्र त्याचं विशेष नाम असतं. तर हा फरक सामान्य नाम आणि विशेष नामामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तर मला वाटतं की सामान्य नाम आणि विशेष नाम यामधला फरक आपल्याला यामुळं कळू शकतो. आता आपण तिसऱ्या नामाच्या प्रकाराचा आढावा घेऊया. तिसरा जो नामाचा प्रकार आहे तो आहे भाववाचक नाम. तर भाववाचक नाम म्हणजे काय, तर या भाववाचक नामाची आपण व्याख्या पाहूया. भाववाचक नामाची व्याख्या मित्र हो अशी आहे, ज्या नामाने प्राणी वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतात. ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असं म्हणतात. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी सामान्य नाम आणि विशेष नाम याच्या व्यतिरिक्त, म्हणजे सामान्य नामानं एखाद्या गटाचा बोध होतो, विशेष नामानं एखाद्या
विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो, पण जेव्हा एखाद्या विशिष्ट प्राण्याचा व्यक्तीच्या वस्तूचा गुण किंवा त्याचा धर्म किंवा त्याचा भाव ज्या नामानं स्पष्ट होतो त्याला आपल्याला या ठिकाणी भाववाचक नाम असं म्हणता येतं. आपण त्याची काही उदाहरणं बघितली म्हणजे समजेल. उदाहरणार्थ कीर्ती. आता कीर्ती जर एखाद्या मुलीचं नाव असेल, एखाद्या स्त्रीचं नाव असेल, तर ते तिचं विशेष नाम आहे, ते भाववाचक नाम नाही होणार. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीमधल्या गुणाबद्दल बोलतो, कीर्तिवंत किंवा कीर्ती असं जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या गुणाबद्दल बोलतो, तर त्यावेळेस मात्र ते भाववाचक नाम आहे. किंवा आणखी एक उदाहरण आपण घेऊया, धैर्य. धैर्य हा गुण आहे, धैर्यवान हा गुण आहे, आणि म्हणून हा व्यक्तीमधला गुण असल्यामुळं धैर्य हे जे नाम आहे तर ते भाववाचक नाम आहे. किंवा वार्धक्य, तारुण्य. तारुण्य हे ही सुद्धा अवस्था आहे, माणसाच्या जगण्याची अवस्था आहे, तो त्याचा धर्म आहे. मानवी देहामध्ये जे बदल घडत राहतात त्याच्यातलं बाल्य अवस्था असेल, तारुण्य अवस्था असेल, वार्धक्य अवस्था असेल, तर वार्धक्य ही अवस्था असल्यामुळं अवस्थेचा सुद्धा समावेश या ठिकाणी भाववाचक नामामध्ये होतो. म्हणून वार्धक्य हे जे उदाहरण आहे ते सुद्धा भाववाचक नामाचं उदाहरण आहे. आनंद हा सुद्धा भाव आहे, गुणधर्म आहे, गुण आहे. आनंद, एखाद्या व्यक्तीला आनंद झाला म्हणजे आनंद एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर ते कदाचित त्याचं विशेष नाम असेल, पण आनंद हा जो गुण आहे, जो भाव आहे, तर ते भाववाचक नामाचं उदाहरण आहे. वात्सल्य हा सुद्धा गुण आहे, एखाद्या स्त्रीच्या ठाई, एखाद्या माणसाच्या ठाई वात्सल्य असतं, आईचा तो गुणधर्म मानला जातो. तर या अर्थानं या ठिकाणी वात्सल्य जे असेल ते सुद्धा या ठिकाणी भाववाचक नाम आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा किंवा गटाचा बोध हा जसा सामान्य नामानं आणि विशेष नामानं होतो, तसा त्या सामान्य आणि विशेष नामामध्ये येणारे जे प्राणी असतील, पक्षी असतील, माणसं असतील, वस्तू असतील, त्यांचा गुण, त्यांच्यामध्ये असलेले जे गुण आहेत हे ज्या नामानं व्यक्त होतात, तर त्या नामाला या ठिकाणी आपण भाववाचक नाम असं म्हणू शकतो. म्हणजे या ठिकाणी एखाद्या व्यक्तीच्या, प्राण्याच्या, वस्तूच्या गटाला आपण सामान्य नाम म्हणतो, एखाद्या विशिष्ट व्यक्तीला, प्राण्याला किंवा वस्तूला जे नाव दिलं जातं त्याला आपण विशेष नाम असं म्हणतो, तर या गटाला किंवा ह्या विशिष्ट व्यक्तीच्या ज्या भावना असतात, त्यांचे जे गुण असतात, जे गुणधर्म असतात, तर त्या गुणधर्मांना दिलेली नावं असतात त्यांना आपण भाववाचक नाम असं या ठिकाणी म्हणू शकतो. मला वाटतंय की नाम म्हणजे काय आणि नामाचे जे उपप्रकार आहेत, तर हे या ठिकाणी या सगळ्या विवेचनामधून स्पष्ट झालेले असतील. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.